छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची संभापुरातील समाधी आणि मंदिर अत्यंत दुर्लक्षित आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लक्ष देऊन या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे वीस डिसेंबर सतराशे साठ रोजी संभापूर इथं करवीरकर छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू झाला होता त्यांच्या दोनशे साठाव्या पुण्यतिथीनिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराज यांचे पुत्र करवीरकर संभाजी महाराज पहिले यांची समाधी मंदिरटोप जवळच्या संभापूर इथं आहे संभाजी महाराज यांचा जन्म तेवीस मे सोळाशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराणी राज साहेब यांच्या पोटी झाला इसवी सन सतराशे चौदापासून इसवी सन सतराशे पर्यंत सेहेचाळीस वर्ष संभाजी महाराजांनी पन्हाळ्यातून करवीरचं राज्य केलं इतका प्रदीर्घ काळ राज्य करण्याची संधी, संधी संभाजी महाराजांना मिळाली डिसेंबर सतराशे मध्ये संभाजी महाराजांची स्वारी पेठवडगाव इथं होती त्यावेळेच्या लढाईदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली त्याचवेळी टोपनजीकच्या माळावर त्यांचा वीस डिसेंबर सतराशे साठ रोजी मृत्यू झाला संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई साहेब यांनी महाराजांचं समाधी मंदिर बांधलं या मंदिरात करवीरकर संभाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात आली मंदिराच्या पूर्वेला मोठी दीपमाळ असून त्यालगत उघड्यावरच समाधी आहे मंदिराची पूजा अर्चा देखभालीसाठी सेवेकरी नेमले आणि त्याच ठिकाणी गाव वसलं त्याला संभापूर नाव देण्यात आलं सध्या या मंदिरात शिवाजी बाबूराव पटकुरे यांच्याकडून दैनंदिन पूजा अर्चा केली जाते पण हे मंदिर प्रचंड दुर्लक्षित आहे वास्तविक मंदिर परिसर प्रशस्त आहे पण मंदिरावर झाडं झुडपं खुरट्या वनस्पती वाढल्यात सभोवतालच्या संरक्षक भिंतींची पडझड झाली छत्रपतींचे वारसदार असणाऱ्या घराण्यानंही या मंदिराकडं दुर्लक्ष केले वास्तविक हे समाधी मंदिर म्हणजे एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही या मंदिराच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले एकीकडे एक इतिहासाचे वारसदार म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडं ऐतिहासिक स्मारकांकडं दुर्लक्ष करायचं ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे करवीरकर छत्रपती संभाजी महाराज यांची वीस डिसेंबर रोजी दोनशे साठावी पुण्यतिथी झाली या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी बी न्यूजचं हे विशेष वृत्त बी न्यूजसाठी संभापूरहून अनिल उपाध्ये